पाटील स्टँड आपण इथे पाहत आहोत आदरणीय प्रवीण घरसाहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे पापडीच्या पाड्याहून आहेत त्यांना विनंती करेन वेलकम सर या सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्हाला सन्मानपूर्वक इथे आमंत्रित केलं जात आहे की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे टीम खाडी आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी म्हणजे ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे दक्षता घ्या माझा आवाज आपल्या डगआउटमध्ये जात असेल तर आपला ट्वेल्थ मॅन बारावा खेळाडू आमच्यापर्यंत लगेच तातडीनं पाठवा यस ट्रॅक टी शर्ट खूप चांगलं आयोजन आहे आणि ही ओळख आहे या आर सी सी पेट ट्रॉफीची मोठ्या दिमागदार पद्धतीनं आणि मोठी मानाची स्पर्धा म्हणून या विभागातून या स्पर्धेची ओळख आहे त्या स्पर्धेचं नाव आहे कैलासवाशी रोहिदास क्रिकेट क्लब आयोजित आर सी सी ट्रॉफी दोन हजार बावीस प्रसाद सर तसं बघायला गेलं दोन्ही ठाणे जिल्ह्यातल्या टीम्स आपण मैदानामध्ये पाहत आहोत अंपायरचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन ऑन होती आहे गेम इस बॉल विकेट गोलंदाजी पहिलाच बॉल आपण पाहिला आउटसाइड द लेग सम पहिला खराब न मात्र सुरुवात होती आहे खाडी टीम माफ करा सरवली टीमकडून प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी आणि रनआउटसाठी हे दोन रिव्ह्यू आपल्याला वापरण्यात वापरण्याची मुभा असणार आहे याची दक्षता घ्यायची आहे डब्ल्यू टी सीच्या माध्यमातून संपूर्ण टेक्निशियन टीम कॅमेरा सहित सज्ज झालेली आहे आणि यानंतर मात्र राऊंड विकेट गोलंदाजीसाठी ओ ब्लॉकोलमध्ये आउट साइड सम यॉर्कर लाईनचा हा बॉल आपण पाहिला अतिशय घातक बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता पहिला बॉल खराब बॉलनं सुरुवात केलेली गोलंदाज आपण पाहाल सागर भोईर गोलंदाजी करतोय सरवली टीमकडून तर नंतर मात्र कम बॅक करणारी गोलंदाजी सागर तक यार हिअर इज नेक्स्ट वन बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल नीटचा काही आला नाही आणि त्याच दरम्यान आपण पाहिली रनिंग बिटवीन द विकेट चांगली धाव आपण एक पाहिली आणि या एक धावीनं मात्र तीनशी धावसंख्या दोनवर जाऊन आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये बंधनं असतं तीस यार्ड सर्कलचं ज्यामध्ये नऊ खेळाडू तीस यार्ड सर्कलमध्ये असतात अशा वेळेला गोलंदाजाच्या वर टांगती तलवार असते आणि अशा वेळेला एक चांगला एफर्ट चांगला परिणामकारक गोलंदाजी करत असलेला हा सागर हो अतिशय दर्जेदार गोलंदाजी परंतु पॉईंट आणि कवरमधून आहे अलँग द कार्पेट बॉल जाणार सीमारेचे लगत फिल्ड केला जातोय तत्पूर्वी तिसरी धाव धोका होऊ शकते का यस तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत खूप चांगली रनिंग मिटविन द विकेट म्हणता येईल काय कॉलिंग होती पहिली धाव एवढ्या वेगवान पद्धतीनं परत सर या मैदानावर काढली गेली दोन बॅट्समनच्या माध्यमातून तर नंतर मात्र या चेंडवर तीन धावा कन्वर्ट केल्या गेल्या के आणि या तीन धावींच्या माध्यमातून पाच धावा आपण विदाऊट लॉस पाहाल बॅटिंग करत असलेली टीम आहे खारडी एक नामांकित टीम आणि त्या टीमच्या प्रतिस्पर्धी सरवली टीम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल सुरुवातीला आपण दोन्ही कॅप्टन्स कमेंट्स मध्ये ऐकलं की एकदा खाडी टीमला मात्र सरवली टीम बरोबर पराजयाला सामोरं जावं लागलेलं हा ही वेळ आहे या वेळेला मात्र पुन्हा एकदा तीस टीम आमने सामने येऊन थांबलेली आहे अशा वेळेला एक चांगला खेळ खाडी टीमकडनं नक्कीच अपेक्षित असेल राऊंड द विकेट फुल टॉस बॉल होता इज लागली पॅची आणि शॉर्ट थर्ड मॅन आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे फिल्ड केली जाते ओनली वन रन्स सहा धावा दर्शेदार सुरुवात विकेट नाही आहे सागर याला परंतु खास करून मी स्तुती करेन सागर याची पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रारंभिक दोन फलंदाजांना थांबून ठेवणं ही फार महत्वाची भूमिका असते आणि ती महत्वाची भूमिका मात्र हा गोलंदाज सागर मात्र आता अगदी चोख पद्धतीनं पार पडत असताना हो oh, हो oh, हे oh, काय झालं हे काय घडलं अनएक्सेप्टेड म्हणजे विश्वास बसणार नाहीये संभ्रमात पडला हा बॅट्समन आणि अशा वेळेला मात्र लेगस्टम उडवला गेला विकेट पहिला विकेट मोबदल्यात सात धावा सेवन रन ऑन अ बोट She was बॅटची फेस खोलतोय आणि आक्रमक पवित्रा धारण करतोय बॅट्समन सूरज नामक हल्लीच्या घडीला हाही खेळाडू जर आपण पाहिला खाडी टीम मधला अतिशय गुणवान आणि बन्नाट फॉर्म यावेला पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळला क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठीमागे उभा असणार दुसरी धाव्यासाठी कॉल केलेला नॉनस्ट्राईक यांच्या बॅट्समनं परंतु नकार दिला अशा वेळेला एक धावेनं मात्र पहिलं षटक जर आपण पाहिलं खूप जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं सागर वैर याच्या माध्यमातून मात्र सात धावा खर्च कर करत एक महत्वाचं विकेट घेण्यामध्ये त्याला यश आलं तदनंतर मात्र निखिल याची सुरुवात थोडीशी खराब झाली पहिला चेंडू नो तदनंतर चौकार तदनंतर षटकार एकाली सिंगल अशा रीतीने थोडंसं महागडं षटक मात्र आता इथे सरवली टीमसाठी हाही मस्त फटका आहे प्रोटेक्शन आहे तिथे मात्र मिसवेल्डिंग होती मिसफेल्डिंग वारंवार मिसफिल्डिंगच्या माध्यमातून मात्र हाही ही येतोय चौकार लावला जाईल आणि अशा वेळेला कडून मात्र सुरेख क्षेत्रक्षण होणं गरजेचं आहे वाह आपलातून बाई वाह काय फटका होता लॉंगनच्या वरून खेळला या सरळ सीमारेषेच्या बाहेर ब्युटिफुल स्ट्रोक सहा दावा महागडी गोलंदाजी पाहाल प्रचंड महागडी गोलंदाजी कारण पहिल्या षटकामध्ये सात धावा आल्या तदनंतर आता आपण पाहतोय पाच चेंडूंमध्ये बावीस धावा खर्च कर करतोय टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर ट्वेंटी नाईन रन लॉस ऑफ वन विकेट ऑन बोट अजूनही काही चेंडू शिल्लक का आहेत खूप चांगला कम बॅक केलाय खाडी टीमनं याही बॉलला उडवलाय आणि वाईड इश लॉंगॉनच्या वरनं हाही दर्जेदार षटकार प्रचंड महागडं षटक मात्र आता संपुष्टात येतोय आणि दुसऱ्या षटकानंतर टीमची टोटल आहे थर्टी रन ऑन अ बोट धावा आले या षटकामधून प्रसाद सराव जर आपण पाहिलं प्रचंड महागड षटक आहे कारण ही खरंच मी म्हणेन की हा जो की एक वाईट स्वप्न पडलं असेल कदाचित निखिल याला कारण पहिली सुरुवात एवढी दर्जेदार पद्धतीनं सरवली टीमकडून झाली होती जे प्रेक्षक लहान मुलं जी ब्लॅक स्क्रीनच्या समोर बसलेली आहेत त्यांनी जरा साईड लावा ती ब्लॅक ब्लॅक स्क्रीन याचसाठी लावलेली असते की डिस्टर्ब होऊ नये बॅट्समनला तर मी त्यांना विनंती करेन लहान मुलगा आहे आणि आपण डिस्टर्बच करतोय त्यामुळे मी त्यांना विनंती करेन की आपण जरा साईडला वा एक मोठं षटक पाहायला मिळालं खाडी टीमसाठी आणि अठ्ठावीस धावा खर्च करून जातोय हा षटक यानंतर मात्र आता गोलंदाजांना गोलंदाजांची तारेवरची कसरत असणार आहे कारण खूप महागडा ठरतोय निखिल यावेळेला मात्र जयेश पाटील तयार आहे अशा वेळेला सर आपण पाहतोय पाच गोलंदाज वापरले जातील हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे कर्णधारासमोर आणि त्या प्रश्नाला मात्र उत्तर द्यायचं आहे सन्मानिय भुराजी शेळके साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे या सर सकाळच्या सत्रामध्ये आर सी सी पे ट्रॉफी दोन हजार बावीस तेवीसच्या स्पर्धा स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत केलं जात आहे तिसरा गोलंदाज आपण पाहाल जयेश पाटील गोलंदाजी करणार आहे जयेश पाटीलला मात्र खूप आता सांभाळून गोलंदाजी करावी लागेल कारण अडचणीचा काळ आहे सरवली टीमसाठी टी। कारण दोन षटकांमध्ये जर आपण पाहिल्या तब्बल दहावा आहेत त्या मात्र पस्तीस दहावा सूरज आक्रमक बॅटिंग आहे त्या बॅट्समनची हा आपण पाहतोय खराब बॉल जरूर होता आणि याचा फायदा मात्र उचलायला हरकत नव्हती परंतु कधी कधी कसं असतं की गतिमान पद्धतीनं आपण जर खेळत असाल अशा वेळेला जर एका म्हणजे एक्सेप्ट करत नसतो बॅट्समन की एवढा स्लो बॉल येईल आणि त्याच्यावर मात्र जगतं स्वतःच स्वतःला प्रश्न विचारतोय की यस काय झालं माझ्या हातून झिरो सेवन नंबरची जर्सी प्रदान केलेला हा सूरज बॅट्समन या वेला मात्र उंच उडवला आहे उंच आहे लांबी आहे की नाही ती तपासली जाईल हो अंपायर सर सा मला सांगतायत की हा षटकार आहे च असणार आहे विकेट किपर पहा जवळ जाते कर्णधार आहे मला तर वाटतंय आणि अशा वेळेला गोलंदाजाचा हुसलाब जाई करण्याचं काम मात्र खेळाडूंकडे खेळाडूंकडून केलं के जात आहे आणि गरजेचं आहे ते कारण जर मग मनोबल खच खचलं खा, खा, खा लावलं तर अशा वेळेला संघासाठी ते हिताचं नसतं त्यामुळे जै... जयेश भुई जयेश पाटील दुसऱ्या बॉलवर मात्र षटकार लगावला जातोय जयेश पाटील याच्या यावेळेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जयेश तयार असणार आहे पुन्हा एकदा फुल टॉस बॉल असणार आहे उंच उडवला या बॉलला नो बॉल कॉल आहे अंपायरचा येस आणि इथून दुसरी धाव पूर्ण केली जाईल का दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत खराब बॉलिंग अतिशय खराब बॉलिंग पहिलं षटक पाहिलं तर नंतर दोन्ही गोलंदाज मात्र खराब परफॉर्मन्स देत असताना पूर्ण उभा असणार आहे या बॉलवर कारण या बॉलवर फक्त रनआउटच्या स्वरूपात विकेट दिला जातो अन्यथा आपल्याला पूर्णतः इथून आझादी असणाऱ्या या बॉलवर मोठा फटका खेळण्याची आणि ते प्रयत्नही केलं जात मला तो क्षेत्र दिसत नाहीये परंतु अंपायर्स आम्हाला सांगतील सौकारा आला हिटचा पूर्ण फायदा उचलाय बॅट्समन वेटरन ऑन बोट माझ्या बरोबर आहेत प्रसाद परब सर वर्षी पहिल्यांदाच आमची गाठ झालेली आहे प्रसाद भोईर सर माफ करा तर या वर्षी आमची नक्कीच पहिल्यांदाच गाठ झालेली आहे खूप चांगलं मातृभाषेतील समालोचन आपण त्यांच्या तोंडून नक्कीच ऐकाल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन ही नक्कीच होणार आहे oh. यावेळेला आणखीन एक उडवलाय बॉल खूप उंच आहे खूप उंच आहे आणि यस आउट ऑफ द पार्क आणखीन एक ब्युटिफुल स्ट्रोक ऑसम हा धावा आणि हे दोन्ही बॅट्समन आहेत ते मात्र आता लगादार चौकार आणि षटकरांची इथे बहारदार खेळी करतायत yes, नाही चुकी करणार कारण माहिती आहे विकेट किपरला फार महत्वाचं विकेट आहे साजेदारी तोडणं गरजेचं होतं ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं आणि हा दुसरा थ्रू मिळतो एक मोठी साजेदारी तुटली जाते खाडी टीमचं आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर हा षटक हा ही षटक महागडं ठरतोय म्हणजे पहिलं षटक जर आपण डावळलं तर मात्र कोणताही गोलंदाज प्रभावशील कामगिरी करत नाही आहे या षटकामध्ये आल्या एकोणीस धावा पहिल्या षटकामध्ये मात्र सागर यानं सात धावा खर्च केलेल्या सरवली टीमसाठी असं वाटलेलं की सागर खूप प्रचंड जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि मात्र खाडी टीमसाठी ती अवघड होणार आहे परंतु नाही त्यानंतर त्यानंतरच्या गोलंदाजानं मात्र थोडासा खराब परफॉर्मन्स दाखवला आणि त्याचा पूर्ण बेनिफिट अपोजिशन टीम अर्थातच खाडी टीम गावदेवी खाडी टीमला झालेला आहे आणि टीमची टोटल आहे ती मात्र पंचावन्न धावा फिफ्टी फाय रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स आफ्टर थ्री ओवर्स तीन षटकं संपलेली आहेत अजूनही दोन षटकं प्रसाद सर आपण पाहिलं की या मैदानावर टेनिस क्रिकेटचं एक आणखी नवीन जे की नियम आखला जातोय पाच गोलंदाज पाच षटकं म्हणजे पाच षटकांना पाच गोलंदाज वापरले जातील त्यामुळे त्यामुळे त्या आता प्रत्येक टीम्सवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे कारण नॉर्मली आपण पाहत असतो टेनिस क्रिकेटमध्ये पाच षटकं असतात चार गोलंदाज म्हणजे एका गोलंदाजाला सेकंड स्पील करायला मिळतो अशा वेळेला हा जो नवीन नियम आहे त्याचं खरोखर कर स्वागत करावं करायला हवं आर सी सी पेटीमकडून कारण अशा वेळेला ज्यावेळेस आपण टेनिस क्रिकेटमध्ये जास्त प्राधान्य बॅटिंगला देत असतो अशा वेळेला मात्र गोलंदाज ही आपल्याला तयार करणं गरजेचं आहे गोलंदाज हे आपल्याला तयार करणं भाग आहे हे या मॅच मधून आपल्याला नक्कीच निदर्शन असेल तर मोस्ट वेलकम या नियमाचं आपण स्वागत करूयात नवीन गोलंदाज आपण विशाल पाटील याला पाहणार आहोत केतन म्हात्रे प्रल्हाद पाटील आहे नौसा केडला केतन म्हात्रे आहे आणि अशा वेळेला मात्र गोलंदाज चौथ्या क्रमांकाची गोलंदाजी पंचावन्न धावा आहेत अठरा बॉलचा खेळ मात्र इथे झालेला आहे पंचावन्न धावा खूप धावा आहेत या धावांवर मात्र बंधन ठेवणं फार महत्त्वाचं आहे येणारे बारा चेंडू खूप महत्वाचे असतील टीम सरवलीसाठी टी, अलॉंग द कापेट स्टेट ड्राईव्ह खेळ आहे ऑफ साईडला क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोचतोय ओनली वन रन्स छप्पन्न धावा फिफ्टी सिक्स रन ऑन बोट धावा आहेत अगदी मनासारख्या ज्या अनुषंगाने खाडी टीमच्या कॅप्टन ना अंदाज बांधला त्या अंदाजानं मात्र धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते खाडी टीमची आणि खूप जबरदस्त गोलंदाज थोडस कमजोर कामगिरी करताना पाहायला मिळतात सरवली टीम कडून येस पुन्हा एकदा गोलंदाज यावे बॉलिंग ट्रॅकवर दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत तर या दोन धावीनं मात्र टीम पुढे सरकती आहे अठ्ठावन्न धावा आणि आपण पाहता या स्पर्धेच्या दरम्यान सन्मानी अतिथी कासार वडवलीचे सन्मानिया सुशांतजी मोकल यांचं आगमन झालं आहे मुकादम यांचं आगमन झालं आहे सुशांतजी मुकादम साहेब यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापण व्हावं सुशांतजी मुकादम साहेब यस फुल टॉस बॉल पाहायला मिळाला खराब गोलंदाजी सावकाराला येस सोहेल uh, पुन्हा yes. uh, so एकदा तिसऱ्या अंपायरची मागणी मात्र मैदानातून आपल्याला पाहायला मिळते टोटल या मात्र पुढे रिव्ह्यू आहे रिव्ह्यू आहे ऑन फील्ड डिसिजन काय पंचानी जरा नो बॉल आपण स्क्रीनवर चेक करत आहोत पुन्हा एकदा भीम साठी हा रिव्ह्यू वापरण्यात आलेला आहे एक एक रिव्ह्यू दोन्ही खेळाडूंना म्हणजे दोन्ही टीम्सना आपल्याला पाहायला मिळेल मग तो एक असेल भीमरसाठी एक रनआउटसाठी ते रिव्ह्यू आपण वापर वापरू शकता आणि त्याचा वापरही केला जातो आहे चेक केला जातोय स्क्रीनवर येस ऑनफील्ड जो डिसिजन आहे त्याच डिसिजनवर आम्ही जातोय आणि चेकही केला जातोय नो बॉल असणार आहे खराब गोलंदाजी खूप खराब गोलंदाजी आहे असं वाटत होतं की विशाल पाटील मात्र या त्रेसष्ट धावा धाव फळकावर होत आहेत विशाल पाटील मात्र काहीतरी सावरण्याचा सा प्रयत्न करेन परंतु नाही येणारा प्रत्येक गोलंदाज हा खूप महागडा ठरतोय आणि ते मात्र खूप चांगलं संकेत असणार आहे खाडी टीमसाठी फ्री हिट असणार आहे अंपायर जे विशाल पाटील सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू फ्रीहिट मस्त फटका आहे टोलवला या वेळेला मात्र क्षेत्रात चेंडू पर्यंत पोचतो आहे येस फक्त एक धाव मिळणार चौसष्ट धावा धाव बळकावर लागायला जातात खूप प्रचंड वेगानं या धावसंख्येनं जर पुढे सरकले तर नक्कीच सत्तर ऐंशीच्या धावसंख्येपर्यंत पोचण्याची दाट शक्यता वर्तवली जाते खाडी टीमकडून आणि क्षमता आहे त्या टीममध्ये कारण आपण या मोसमातला त्यांचा खेळ पाहिला तर खूप जबरदस्त आहे ठाणे जिल्ह्यातली ही टीम मात्र आपल्या भन्नाट कामगिरीनं खूप चांगला टीम साठी रिझल्ट येत असते इनरेज लागली मिस टायमिंग शॉट होता फुटवर्थचा बिलकुल वापर केला नव्हता यावेळेला आतली कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल विशाल पाटील हा गोलंदाजी करतोय हा वेंड कडून नेक्स्ट वन ही मिस टायमिंग शॉट होता स्क्वेअर लेग पास करून हा बॉल जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या जा। हातात जातोय एक धाव कम्प्लीट करण्याचा पूर्ण वेळ दोन्ही बॅट्समनकडे आणि पुन्हा एकदा मोह होते बोट आणि षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न आहे चौकार त्याच्या गोलंदाजीवर जरूर लगावला गेला तरी मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली विशाल याची नाही थांबणार तो खा टीम कसला स्वर्गीय लिलाबाई वासू दे पुन्हा एकदा खेळलाय भन्नाट षटकार सहा धावा साठी एक चांगला संकेत होता तदनंतर मात्र कोणताही गोलंदाज म्हणजे निखिल यानं खर्च केला तब्बल अठ्ठावीस धावा त्यानंतर आपण जयेश पाटील याला पाहिलं तब्बल वीस धावा खर्च करतोय त्यानंतर विशाल पाटील यांना पाहिलं सोळा धावा खर्च करतोय सगळ्या दुहेरी अंकामध्ये धावा खर्च करतायत गोलंदाज आता शेवटचा षटक एक आहे एकाहत्तर धावा आहे धावपळकावर बॅटिंग मात्र एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते खाडी टीम कडून यावेळेला शेवटचा गोलंदाज वापरला जाईल नितेश हे जे तंत्र हा जो नवीन नियम आहे ना आर सी सी पेट टीम कडून ठेवला गेलेला तो खूप महत्वाचा हे पहा असे प्रचंड मोठे मोठे फटके मात्र पाहायला मिळत आहेत हा एकाला दर्जेदार षटकार मित्रांनो तसं बघायला गेलं तर टेनिस क्रिकेट आज खूप मोठी उंची गाठतोय खूप मोठा प्रचंड प्रतिसाद आहे टेनिस क्रिकेटला त्यामुळे अशा नियमांची गरज आहे आणि सोहेल आणि टीम तुम्ही हा जो नवीन पाकलेला आहे खरोखर खूप महत्त्वाचा आहे कारण पाच गोलंदाज या अशा मोठे नियम आपल्याला बिग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला मात्र हा एक चांगला नियम आखल्यामुळे दहावा वेगवान पद्धतीने होत आहेत यानंतर ज्यावेळेस सराव करत असताना कर्णधार पाचवा गोलंदाजसुद्धा तयार करण्याची दाट शक्यता असणार आहे हा ही मस्त फटका आहे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचणार का येस विकेट आहे कारण आमच्या इथे समोर टॉसबॉक्स आहे त्यामुळे हा क्षेत्र मात्र आम्हाला दिसत नाही विकेट रन ऑन अ बोर्ड बिग स्कोर मोठी धावसंख्या संख्या धावा धावपळ कवर लगावल्या जात आहेत लास्ट बॉल इन दिस फर्स्ट इनिंग शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल फ्रंट फुट येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे एक धाव कंप्लीट दुसरी धाव तो होऊ शकते रनआउटचा चान्स आहे रन बिटवीन द विकेट दोन धावा कंप्लीट एकोणनव्वद धावा धावपळकावर म्हणजे जिंकणं अठ्ठ्याऐंशी धावा आहेत धावपळकावर म्हणजे जिंकण्यासाठी एकोणनव्वद धावांचा हा प्रचंड मोठा प्रवास करायचा बॅटिंग करत असणारा टीम सरवलीला धावा आहेत एकोणनव्वद धावा जिंकण्यासाठी हव्यात तर नक्कीच मार्चमध्ये मध्ये मजा येणार आणि टीम मध्ये दोन्ही टीम मध्ये मात्र संघर्षमय क्रिकेट होईल अपेक्षा करूयात कुठे जाऊ नका पुढचा आवाज आपण भोविन सरांचा ऐकणार आहोत थँक्यू दोन्ही टीम म्हात्रेपाडा आणि कासार वडवली या दोन टीम मध्ये आपण टॉस पाहणार आहोत आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच सन्मानिय भुराजी शेळके सर आपल्याला विनंती करेन या टॉस साठी आपल्या शुभ आपण दोन टीम मध्ये टॉस करायचा आहे कासार वडवली आणि म्हात्रेपाडा मात्रेपाडा आणि कासर वडवली मध्ये टॉस म्हात्रेपाडा टीमचा कॅप्टन इथे आहे कासर वडवली टीमचा कॅप्टन दोन्ही टीम केला जातोय वडवली ऊन द टॉस पहिल्यांदा काय निर्णय असणार आहे क्षेत्ररक्षण आणि कसं वाटतं अजून पाच गोलंदाज वापरले जातील पाच षटकांमध्ये आणि कंटिन्यू पाच षटकांच्या मॅचेस आहेत अशा वेळेला हा जो नवीन नियम आहे आपल्याकडे पाच गोलंदाज कशी तयारी असणार आहे ठीक आहे माझ्या संघामध्ये पाच गोलंदाज आहेतच परंतु आज त्यांचा हंड्रेड पर्सेंट द्यावा त्यांनी माझीच इच्छा आहे या अगोदर मात्रेपाडा संघाबरोबर काय अनुभव खेळायचा या अगोदर मला वाटते आम्ही सहा ते सात वर्ष अगोदर मात्रेपाडा संघाविरुद्ध आम्ही खेळलो होतो आणि यावर्षी तुझ्या संघाचा परफॉर्मन्स कसा आहे किती ट्रॉफ्या आहेत मागच्या आणि यावर्षी आपल्याला पाहायला मिळाल्या माझ्या टीमचा परफॉर्मन्स यावर्षी सुद्धा चांगला आहे पण थोडा बॅट परफॉर्मन्स चालू आहे तो आम्ही जास्तीत जास्त आता सुधारण्याचा प्रयत्न करू कासार वडवली टीम कॅप्टन्स कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक मात्रपटा टीम टॉसरला आणि बॅटिंग आहे प्रतिस्पर्धी संघ कासार वडवली ही चांगल्या फॉर्ममध्ये आहे अशा वेळेला पाच षटकं आहेत तर काय म्हणशील काय नवीन नियम आणि कासार वडवलीबरोबर खेळत असताना काय अनुभव नक्कीच कासार वडवली संघ छान आहे आम्ही जवळजवळ त्यांच्या म्हणण्या वनमाने पाच सहा वर्षा अगोदर त्यांच्यासोबत खेळलेलो आहे आणि बघूया यावर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू यावर्षी तुझ्याही टीममध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो कारण आम्ही लाईव्ह टेलिकॉजच्या माध्यमातून पाहत असतो मात्रिपाडा टीमसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर काय म्हणशील कमबॅक केलेलं आहे तुझ्या खेळाडूंनी तुझ्या गावातल्या हो नक्कीच सुरुवातीला आम्ही खूप स्ट्रगल करत होतो पण जसा नवीन वर्षाची सुरुवात झाली खेळ नक्कीच चांगला होता आमचा हा टीम होता टीमचा कॅप्टन बेस्ट ऑफ लक असेल या वळूया मित्रांनो आपण प्रसाद भोई सरांकडे थँक्यू थँक्यू उपस्थित सर्व क्रीडा सहर्ष स्वागत सकाळचे अकरा वाजून बारा मिनिटे होत आहेत आपण पाहतोय कैलासवासी रोहिदास क्रिकेट क्लब पेठ आयोजित स्वर्गीय संदीप घरत व स्वर्गीय सुनील जोशी यांच्या स्मरणार्थ आर सी सी ट्रॉफी वीस तेवीस एक शानदार पर्व या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये मी प्रसाद भोईर उरण दादरपडा आपलं सहर्ष स्वागत करत आहे या स्पर्धेला तर सुरुवात झाली आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अर्थात चार जानेवारी या दिवशी सुरुवात झाली जोवेली आणि नितलज हे दोन संघ अंतिम साठी पहिल्या दिवशी क्वालिफाय झाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी खारघर व इनामपुरी हे दोन संघ अंतिम मध्ये क्वालिफाय झाले आणि त्या मात्र या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आपण अंतिम चा शोध घेत आहोत त्यामध्ये खारडी सरवली म्हात्रेपाडा कासार वडवली भिंगारी भरोडी टेंबिवली आणि मानकुली अशा आठ संघ असतील या आठ संघांपैकी पहिल्या सुरुवातीच्या या दोन संघांमध्ये चालू असणारी चकमक सध्या आपण एन्जॉय करतोय औचित्य आहे आर सी सी चषक वीस तेवीस या शानदार पर्वाचं एकोणनव्वदचं टार्गेट आहे खारडी विपक्ष सरवली सरवली संघासमोर एकोणनव्वदचं टार्गेट आहे पहिला गोलंदाज येतोय खारडी संघाच्या वतीनं गोलंदाचं नाव आहे सौरभ म्हात्रे गावदेवी खारडी ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील हा संघ वेग आहे वेग आहे आणि दिशा सुद्धा अगदी परफेक्ट मी म्हणेन पूर्वतयारीने मैदानामध्ये उतरलेला गावदेवी खारडी संघ सध्या आपण एन्जॉय करताय फलंदाजीमध्ये सुद्धा ज्यांचे आपल्याला अफलातून स्ट्रोक्स पाहायला मिळाले अगदी स्टडी खेळी सुद्धा पाहायला मिळाली आणि आता मात्र त्यांची वेळ आली आहे गोलंदाजी करण्याची सुरुवात झाली आहे राऊंड अ विकेट यावेळेस थोडासा शॉट टाकला होता चेंडू शॉर्ट पॉईंट वरनं उडवला डीप बॅकवर्ड कडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता या सत्रातील पहिला चौकार साहेब आगमन त्यांना मी विनंती करतो बाबा चौकार आलाय राऊंड बिगेट यावेळेस मात्र क्षेत्र निवडलाय स्क्वेअर नेच्या वरतून बारी बारी सब की बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी षटकार मोठे मोठे बाजू पाहण्याची सुद्धा वेळ आली आहे अगदी नाटक ज्या पद्धतीनं ना मंचावरती रंगत असतं ना पहिल्या सत्राच्या अगोदरचं नाटक जे आपण पाहिलं पण आता मात्र दुसरा अंक पाहण्याची वेळ आली आहे काय अफलातून क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय पहिला चेंडू जर आपण पाहिलात ना तर रोशन सर पहिला चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर उंची फार कमी होती त्या चेंडूला त्यामुळे कदाचित चेंडू तो बॅटच्या ऑर्डरमध्ये आला नाही बॅट्समॅन मोनिश पाटीलच्या पण त्यानंतर थोडासा हाफ ट्रॅकर करण्याचा प्रयत्न केला चेंडूला थोडीशी उसळी दिली जसा उडवला तसा उडवून दिला पॉइंटच्या वरून तदनंतरचा दुसरा चेंडू पाहिलात ना वेग होता परंतु त्या वेगावरती स्वार होणारा समोर मोनिश पाटील होता सहा मिळाल्या दहा होतायत तिसरा चेंडू स्लोवर केला आणि त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण प्रयत इथे मात्र फटका पसला जातोय इथे डीप मध्ये असणारा क्षेत्रक्षक टिपतोय जेल फार महत्वाची विकेट मोनिश पाटील अगदी लवकरात लवकर मात्र मैदानातून बाहेर जाताना पहिला चेंडू वेग होता दुसरा चेंडू सुद्धा थोडासा हाफ ट्रॅकर बाउन्सर होता तिसरा चेंडू वेग होता चौथा चेंडू मात्र वेग काढून घेणारा आला आणि त्यामुळेच कदाचित बॅट्समन मोनिश इथे मात्र गडबडला शॉर्ट सिलेक्शन करत असताना मात्र चेंडू तो सरळ खेळला होता अगदी जिथे क्षेत्रक्षक होता कोणत्या प्रकारे जास्त मेहनत न करता क्षेत्रक्षकाला तो मात्र जेळ मिळाला फार महत्वाची विकेट मैदानातून बाहेर गेले तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र निखील आहे एक बाद दहा अशा स्थितीमध्ये सध्याच्या गडीला टीम सरवली संघ आपल्याला पाहतो जय हनुमान सरवली बॅटपुरती राहिलेत आणि इथे मात्र बॅटपुरती राहून खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय चेंडू आणखी एक निर्धावालाय समीकरण जर पाहिलं तर सतरा पूर्णांक आठ ची सरासरी आहे सर एकोणनव्वद धावा करायच्या आहेत पाच षटक आणि त्यापैकी पहिलं षटक सध्या आपण पाहतोय जिथे मात्र गोलंदाज सौरभ म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी सध्या करत असताना अगदी खोलात टाकलेला हा चेंडू सरळ गरंगळत डीपकडे चालला डिपेड विकेट सिंगल मिळाली क्षेत्रक्षक थोडासा मात्र गडबडला तशी मात्र लगेच दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली दोन धावा मिळत आहेत या दोन धावांच्या सह्यानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सतरा पूर्णांक आठची ची सरासरी राखत असताना मिळालेल्या बारा धावा एक षटकाचा खेळ संपलाय धावा संख्या होते एक बाद बारा धावा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि महाराष्ट्र शासनाने हा पहिला महाराष्ट्रातील पत्रकार दिन म्हणून पहिले पत्रकार मराठी भाषेतील बाळशास्त्री जांभेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पत्रकार दिन म्हणून घोषित केला आणि तोच आजचा दिवस आणि याच दिवशी आज आपण आर चषक वीस तेवीसच्या माध्यमातून मात्र या मैदानावरती आपण भेटलोय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आमच्याशी जोडले गेले सर्व लाडक्या प्रेक्षक मायबापाचे सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत जाऊया आपण तळोजा यांकडून तळोजा गाव यांकडून आता मात्र गोलंदाजी केली जाईल गोलंदाज आहेत विशाल म्हात्रे सौरभ नंतर येणारा विशाल स्टार्टअप जर पाहिला तर सुरुवातच आपण पाहू शकाल थोडासा वेगवान गोलंदाज असावा फुलटॉस ऑन साइडला खेळ आहे सिंगल मिळटी आहे क्षेत्रक्षक थोडासा मात्र फंबल त्याचा फायदा लगेचच उचलत असताना आपण पाहायला मिळाला सिंगलला डबल डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं दोन मिनिट आहेत धाबा संख्या होते एक बाद चौदा धाबा एक बाद चौदा विशाल नेक्स्ट बॉल वेग आहे वेग आहे परंतु दिशा थोडीशी मात्र भरकटलेली पाहायला मिळाली या सत्रातील पहिला आव्हान तर चेंडू येतोय गोलंदाज विशाल मात्रेच्या माध्यमातून धावसंख्या संख्या ने पुढे येते धाव संख्या एक बाद पंधरा धावा मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत चेंडू मात्र मिड ऑन मिडऑनकडून लॉन्ग ऑनकडे ट्रॅव्हल होत असताना क्षेत्रक्षकाने स्टॉप करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं डाबसंख्या येते आहे सोळावर यस मान्यवर आपण पाहाल सचिन पाटील भाया भाया टोंडरे यांचं इथं आगमन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला मॅन ऑफ ऑफ द द जी माध्यमातून प्रदान करण्यात आलेली आहे त्यांचं इथं आगमन मित्रांनो दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आदरणीय भाया ढोंडरे साहेब यांचं इथं खरोखर मनाच्या अंत्यकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो आज परत सर पैशा पैसा भाया टोंड्रे यांच्या माध्यमातून आपण इथे पाहत आहोत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सिरीज साठी टू व्हीलर बाईक आपल्याला इथे डोनेट करण्यात आलेली आहे की आहे मनपूरक आभार आम्ही व्यक्त करतो सचिनजी पाटील साहेब भाया टोंडरे यांचं फार मी म्हणेन मोठं दातृत्व आज या स्पर्धेसाठी ज्यांनी दाखवलंय आज या ऐश्वर संपन्न असणारी आर सी सी ट्रॉफी फार मोठी मानाची स्पर्धा म्हटली जाते या परिसरातील आणि या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी ज्यांच्या माध्यमातून एक बाईक सुपूर्त करण्यात आले मनपूरक आपले आभार मानतोय आणि मैदानाकडे जातो हो जिथे मात्र नवीन फलंदाज आलाय चौथ्या क्रमांकावरती नाव आहे सागर भोईर सागर हा मिस टाइमिंग स्ट्रोक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे उडालेला झेल पुन्हा एकदा टिपलाय आता मात्र अडचण निर्माण झाली आहे जय हनुमान सरवली संघ सध्याच्या घडीला आता मात्र अडचणीत विकेट नंबर थ्री बॅक टू द डगा आल्या आल्या मात्र माघारी जाताना दिसतोय पाचव्या क्रमांकावरती येतोय हर्षद चौधरी हर्षद चौधरी आलाय आता मात्र मधली फळी सध्या मैदानामध्ये आहे पाहूया सरवली संघाला या अडचणीतून दूर करणार का प्रयत्न केले जात आहेत फुलटॉस आहे ऑन साईडला अगदी डीप मिडविकेट कडे खेळलेला फटका वन बाऊन्स स्टॉप केलाय तोपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सह्यानं धावसंख्या होते थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीने सतरा धावा वेळ कमी आणि अंतर फार असा प्रवास सध्याच्या घडीला जय हनुमान सरवली संघाला करावा लागणार आहे भिवंडी परिसरातील हा ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा हा जय हनुमान सरवली संघ सध्या संघर्ष करतोय आरसीसी ट्रॉफीमध्ये वेग आहे वेग आहे आणि दिशा सुद्धा अशा प्रकारचे चेंडू जर आपण पाहिलेत ना अं सर तर विशाल मात्रेचे जे चेंडू पडलेत ना अशा प्रकारचे चेंडू मारण्यास फार अडचण निर्माण होत फलंदाजांना टेक ऑफ झाल्यानंतर जेव्हा चेंडू उसळी घेत नाही ना तेव्हा मात्र बॅट्समन त्या चेंडूला रीड करण्यापासून वंचित राहत असतो आणि तेच मात्र या चेंडूवरती घडलं निर्धाव चेंडूवाला समीकरण बदलले दोन षटकांचा खेळ संपतोय धाव होते एकोणनव्वद चा पाठला करत असताना टीम सरवली संघाची तीन बाद सतरा धावा करणारं हे महाराष्ट्र गीत खूप चांगल्या पद्धतीनं डी जे सांडी यांनी आपल्या समोर प्रदर्शित केलं त्याबद्दल त्यांचा मी मनपूरक आभार व्यक्त करतो आणि जातोय मैदानामध्ये जिथे तिसरं षटक आहे गोलंदाज येतायत आहेत गावदेवी खारडी संघाच्या वतीने गोलंदाज आहेत केतन म्हात्रे हॅलो चेक हॅलो चेक आणि हा चेंडू गली रिजन मध्ये येतोय सिंगल मिळते डबल साडी प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण होतोय अंपायर सिग्नल लेग बाईच्या स्वरूपात या दोन धाबा मिळणार दोन धाबांच्या साह्यानं धावपालक पोहोचला जातं एकोणीस वर सतरा पूर्णांक आठ ची सरासरी राखण्यामध्ये सध्याच्या घडीला अपयश मी म्हणेन सरवली संघाला मिळते एक हा जो निर्णय होता ना क्षेत्रक्षण स्वीकारण्याचा गोल नाणेफेकी जिंकल्यानंतर तो आता कुठेतरी मात्र अडचणीत आणताना दिसतोय कारण सुरुवात प्रतिस्पर्धी संघाची फार आक्रमक झाली होती अपर आहे अपरकट आहे आणि ते मात्र आहे विकेट नंबर फोर फलंदाज हर्षल चौधरी येतोय ते मात्र जेल एकोणनव्वद एक, एक फायटिंग टार्गेट आणि ते चेस करत असताना सध्याच्या कडीला चार बाद एकोणीस तीन दोन पूर्णांक दोन षटकांच्या समाप्तीनंतर हा चेंडू शॉर्ट स्केअरले कडून लाँग कडे येताना दीपकडे येताना दिसतोय सिंगल मिळाली आहे चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे आक्रमण हा बचावाचा सर्वात मोठा पवित्र मार्ग समजला होता आणि तो आक्रमण मी म्हणेन खारडी संघानं पहिल्या सत्रामध्ये केला आणि त्यामुळेच की काय प्रतिस्पर्धी संघावरती एक प्रेशर आलं मानसिक दडपण आला कारण एकोणनव्वद धावा चेस करायच्या म्हटल्या तर तुम्हाला आक्रमण हा करावाच लागेल आणि त्यानंतर मात्र जसे जसे फटकेबाजी चुकली आणि तसा तसा मात्र दडपण वाढत गेला हवेत खेळाय उडालेला हा झेल पाहूया सिलिमिड ऑफ कडे उडालेला हा झेल मिस केलाय पण सिंगल मिनटे धाबासंख्या एक निवडणार वाढणार धाबाख्या होती एकवीस धावा एकवीस आहेत ट्वेंटी वन रन्स स्लोअर डिलिव्हरी करण्याचा हा प्रयत्न परंतु दिशाहीन आउट टॉप स्टंप बराचसा बाहेर निघणारा चेंडू अंपायर सिग्नल दीपक बोराडे सर इशारा देत आहेत इट्स अ व्हाईट बॉल धावसंख्या एकमे वाटते धावसंख्या होती बावीस धावा मिस स्टिंग आहे शॉर्ट लेग मधून लॉन्ग कडे जाताना दिसतोय सिंगल मिळाल्या डबलसाठी प्रयत्न पहा शंभर टक्के अफर्ट देणं म्हणजे कायचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा गावदेवी खारडी संघाचे खेळाडू देत आहेत सामना थोडासा एकतर्फी होताना रोशन सर पाहायला मिळतोय दोन पूर्ण केल्यात पण क्षेत्रक्षक पहा शंभर टक्के अफर्ट देत आहेत कोणत्या प्रकारे लेझी क्रिकेट खेळायचं नाही आपल्यातील जी असणारी ऊर्जा आहे आणि आपल्यातील असणारी जी जिद्द आहे ना ती आपल्याला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवत असते आणि ती जिद्द या सामन्यामध्ये खारडी संघाचा प्रत्येक खेळाडू दाखवत असताना धाबा संख्या होती चोवीस धाबा मिस टायमिंग होतोय पुन्हा एकदा तोपर्यंत सिंगल साधी प्राधान्य दिलंय स्वरूपात ही सिंगल मिळाली आहे धावसंख्या एक ने वाढती धाव संख्या तो पंचवीस तीन षटकांचा खेळ संपलाय एकोणनव्वदचं टार्गेट आणि या एकोणनव्वदचं टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत अठरा चेडूंचा खेळ अर्थात तीन षटकांचा खेळ संपला आहे संख्या होते चार बाद पंचवीस धाबा सामना थोडासा एकतर्फी होताना दिसत आहे या सामन्याचा आपण जर विचार केला तर मित्र होता दहा वाजून पस्तीस मिनिटांनी बरोबर पहिला चेंडू पडला दहा वाजून आठ मिनिटांनी पहिलं सत्र संपलं वेळेवरती मी म्हणेन खेळाडू ज्या पद्धतीने कोऑपरेट करतात वेळेवरती भीचा मॅच चालू असं म्हणायला वावग ठरणार नाही डब्ल्यूटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते मैदानाचं सुशोभीकरण आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेसाठी मैदान सुसज्ज करण्यात आलं त्यानंतर बाहेरील आपण फ्लॅग्स पाहू शकाल स्टँड्स पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नजर टाकली तर तिथे सुद्धा स्पेशल पार्टनर्स आपल्याला पाहायला मिळतील या सर्व गोष्टी होत असताना आरसीसी ट्रॉफीचं हे नाव या पंचकृषीमध्ये का आहे ब्रँड म्हणून का ओळख आहे याचं उत्तम उदाहरण ही स्पर्धेचं या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन देत असताना पाहायला मिळत सध्याच्या कडीला हा खेळलेला चेंडू सिंगल देऊन जातोय धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या होत आहे चार बाद सव्वीस धाबा गोलंदाज आहे धरम हा चेंडू पल्लूसकूब करण्याचा प्रयत्न चेंडू पाहिला तर लाँग लेक कडून होताना दिसतो आणि पाहता पाहता चेंडू केलाय सीमा पार चौकार बॅकवर्ड ती पोझिशन खेळण्याचा हा प्रयत्न एलबीची अपील केली जाते अंपायर इथे मात्र अपील फेटाळून लावताय तर अपील करणं हा खेळाडूचा कर्तव्य असतं आणि ते नेहमी करत असतात पण इथे मात्र वेल जज करणं हे फार महत्वाचं असतं आणि त्यामुळेच त्या, त्या स्पर्धेची एक निर्णयाची उंची तुम्हाला दिसत असते आणि आज या स्पर्धेसाठी आपण ऑफिशिल अंपायर्स पाहू शकाल विशाल पाटील सर आणि दीपक बोराडे सर निर्णयातली पारदर्शकता आज या स्पर्धेमध्ये पाहत असताना आपण चेंडू उंची जास्त आहे अखूटप्याचा फटका मिड ऑन कडे खेळलाय सिंगल मिटे डाब संख्या होते एकतीस सामन्यातील फक्त औपचारिकता सध्या आपण एन्जॉय करताय शुक्रवारचा आजचा दिवस आणि या सहा जानेवारी या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी या सामन्यामध्ये सध्या आपल्याला एकतर्फी सामना पाहायला मिळतोय हा चेंडू टायमिंग केलंय 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 आणि साधलं यस यशस्वी फटका येतो अंपायर सिग्नल सहा धाबा मिळत आहेत क्या बात है गुणलेखकाच्या अहवालानुसार या षटकातील शेवटचा चेंडू त्याच पद्धतीनं खेळण्याचा हा प्रयत्न ती आला आणि मात्र फाईन ले खेळण्याचा प्रयत्न केला स्वर्गीय कुमार संदेश प्रभाकर जोशी स्टँडला सलामी मी देणार हा षटकार चार षटकांचा खेळ संपतोय एकोणनवदचा टार्गेट असताना तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये आलेल्या या सलग दोन षटकार या दोन षटकारांच्या साह्यानं धावसंख्या येते त्रेचाळीस वर त्रेचाळीस होत आहेत फार मोठं आव्हान होतं आणि ते पूर्ण करत असताना सुरुवातीला फलंदाजांची झालेली पडझड आणि त्यामुळेच की काय शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी राहिल्यात शेहेचाळीस धावा एक षटक शेहेचाळीस धावा एक षटक आणि शेहेचाळीस धावांची गरज आहे बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समन संदेश निखिलने लगावलेले अगोदरचे दोन षटकार संदेशने मारले आता निखिल स्ट्रायकर आहे करणने लगावलेले ते फटके पण या वेळेस मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत गोलंदाज करंडच्या गोलंदाजावरती लगावलेला हा पहिला षटकार कधी पराभूत होऊ नका आणि पुन्हा एकदा त्याच ईर्षेनं आतापर्यंत सरवली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून सलग चार चेंडूमध्ये चार षटकार आलेत प्रयत्न फार चांगले होत असताना पाहायला आहेत ऑन साइड खेळायचा होता मिस होतोय सिंगल मिळते या संपाय सिग्नल लेग बाय धाबा संख्या होते छप्पन्न धाबा फिफ्टी सिक्स रन्स छपन्न धाबा होताय या सामन्यातील फक्त औपचारिकता आपण पाहतोय सामना किती फरकाने जिंकणार किती फरकाने हा सामना गमावला जाणार यासाठी संघर्ष आहे इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी डाबीएसटी सोडून जाणारा चेंडू अंपायर सिग्नल वाईट प्लस फोर मिळणार पाच धाबा खाऊन धावा एकोणनवद चा टार्गेट एकसष्ट आतापर्यंत झाले आहेत सामन्यातील फक्त औपचारिकता शिल्लक गोलंदाज करण वेग आहे वेग आहे आणि दिशा मात्र थोडीशी बरकटलेली पाहायला मिळाली पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय धाबसंख्या एकमेवते धाबसंख्या होती बासष्ट धावा सिक्स्टी टू रन्स तीन चेंडू आणि सत्तावीसची गरज आहे तीन चेंडू सत्तावीस धाबा तीन चेंडू सत्तावीस धाबांची गरज आहे प्रयत्न होत आहेत हा चेंडू डीप स्क्वेअर कड़े खेळला अगदी बरोबर दोन क्षेत्रक्षकांच्या मधोमध खेळलेला हा फटका पुन्हा एकदा यशस्वी होतोय मिळट आहेत सहा धाबा गरज आहे एकूणनवद टार्गेट अगदी सुरुवातीचे तीन षटकं सोडली तर तदनंतर मात्र केलेलं आक्रमण सामन्यामध्ये जवळीक साधण्याचा प्रयत्न टार्गेट अचीव्ह करण्यासाठी केलेला हा संघर्ष पुन्हा एकदा दाखवून दिला जातोय दा हा चेंडू खेळ आहे लॉंगलेग कडे आलेला फटका खूटप्प्याचा हा असणारा झेल मिस होतोय पण ते मात्र मिळतेय सिंगल विजयासाठी वीस धावांची गरज एक चेंडू वीस धावा धाव संख्या होतीये एकोणऐंशी धाबा एकोणसत्तर होत आहेत माफ करा सत्तर होत आहेत एक चेंडू आणि विजयासाठी वीस धाबांची गरज ऑनसाईडला स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट्समन मिस झाला आणि षटक संपलाय पाच षटकांचा मित्र आहे पहिला सामना इथे समाप्त होतोय गावदेवी खारडी विपक्ष जय हनुमान सरवली या दोन संघांमध्ये झालेला सामना आपण पाहिला एकोणनव्वद धावांचं टार्गेट होतं सरवली संघासमोर आणि ते आव्हान पेलत असताना एकोणीस धावांनी जवळजवळ एकोणीस धावांनी हा सामना गमवावा लागलाय नाणेफेके जिंकून पत्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने केलेलं आक्रमण आणि त्याचं रूपांतर झालं एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी धावांमध्ये आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तब्बल एकोणीस धावांनी हा सामना मात्र जय हनुमान सरवली संघ गमावतोय परंतु इथे मात्र मी एवढंच म्हणेन मैदानातील खेळ जिंकू अथवा अवरो मनाने कधी पराभूत होऊ नका विजेत्या संघाला पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा आणि पराभूत झालेल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी आत्मचिंतन करून नव्या ईशेन्य मैदानामध्ये उतरा याच तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत येतो यस रोशनजी सकपाळ आपण नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाते तत्पूर्वी मात्र सामन्याचा निकाल आम्ही घोषित करतोय सामना जिंकलाय गावदेवी खारडी सकाळ आणि सामनावीर ठरलाय सचिन पाटील साहेब टोंड्राहून आहेत विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करेन निळेश शेळके यांना विनंती करेन की आपल्या शुभास यांचं स्वागत करावं मित्रांनो दोस्तीच्या दुनियेतील राजा मा...